जो शीतल म्हात्रे ताई ज्या शिंदे गटाच्या प्रवक्त्या आहेत त्यांचा जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्याच्या विरोधात त्याच्याबद्दल मला असं सांगायचं आहे की शीतल ताईंचा जो ज्यांनी कुणी हा व्हिडिओ व्हायरल केला असेल तो मॉप केलेला आहे नाहीये त्याच्यावर तात्काळ कारवाई होणं गरजेचं आहे. आणि मुळात शीतल ताईंना पण सांगायचं आहे की जे आपण पेरलं ते उगवताना तुम्हाला दिसतोय त्याचा त्रास तुम्हाला होताना दिसतोय. आम्ही विरोधक महिला जरी असलो तरी अशा या गोष्टींना थारा देणार नाही. तो व्हिडिओ त्यांनी सांगितलं की मॉप केलेला आहे एखाद्या महिलेचा अशा पद्धतीने सोशल मीडियावर मॉप करून व्हिडिओ टाकणं खरंच निंदनीय आहे आणि ज्यांनी कुणी हा व्हिडिओ केला त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. परंतु भाजप आणि शिंदे गटाने असे जे अनेक इतर महिलांचे व्हिडिओ तयार करून टाकताना कारवाई केली नाही त्यामुळेच ही समाजामध्ये हिंमत वाढलेली आहे. त्याच्यामुळे जोनी ज्यांनी कुणी हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे तो खरा आहे खोटा आहे तो तपास केल्याशिवाय कळणार नाही. आणि मुळात राजकारणी महिला अशा कुठल्या एवढ्या मिरवणुकीमध्ये असं कोणतं तरी कृत्य करताना दिसतील याचीही म्हणजे दिसणार नाही त्याची खात्री आहे. परंतु वाईट वाटलं की एखाद्या महिलेबद्दल अशा पद्धतीने तो व्हिडिओ व्हायरल केला आहे. म्हात्रेताईंना वाटत असेल की विरोधकांनी केला पण मला त्यांना सांगायचं आहे की तुमच्याच पक्षातील तुमच्याच गटातील तुम्ही ज्याच्यासोबत सत्तेला मांडीला मांडी लावून बसलात त्या लोकांनी तर तुमचा व्हिडिओ व्हायरल केला नाही का याचा तपास झाला पाहिजे. आणि ही गोष्ट योग्य नाही आहे की असा कुठल्याही महिलेचा अशा पद्धतीने व्हिडिओ व्हायरल करणे त्या ज्यांनी कुणी केला त्याच्यावर कडक कारवाई त्वरित व्हायला पाहिजे. याच्यासाठी आम्ही सगळ्या विरोधकातल्या महिला या शीतल म्हात्रे सोबत आहोत. कारण का महिलांचं शोषण करणे असे व्हिडिओ टाकणे हे कायद्याने पण गुन्हा आहे आणि एका महिलेच्या आत्मसन्मानासाठी ती जी ती बदनामी आहे त्याच्यामुळे त्या गोष्टीला विरोधच राहील. आता गृहमंत्र्यांनी ताबडतोब चौकशी करावी आणि जो कोणी तो व्हिडिओ तयार केला आहे त्याला शिक्षा द्यावी. त्याचप्रमाणे समाजात ज्या ज्या महिलांचे व्हिडिओ करून टाकतात त्यांच्यातली जी सोशल अंधभक्त त्यांच्यावरही त्वरित कारवाई करावी ही माझी मागणी. शीतल म्हात्रेंनी थेट आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर केला आहे. त्यांनीच अशा प्रकारचा व्हिडिओ तयार केला सोशल मीडियावर व्हायरल केला असा आरोप त्यांनी केला. नाही बघा, ठाकरे गटातील कोणताही व्यक्ती असं करू शकत नाही. सातत्याने सोशल मीडियावर जो ट्रेंड आणण्यात गेला की सोशलवर त्यांना बदनाम करायचं तर हे भाजप आणि आता त्यांच्यावर समावेश असलेले जे शिंदे गट आहे त्यांच्याकडनं तुम्हाला अनेक महिलांना ट्रोल केलेलं अश्लील बोललेलं त्याच्यात आम्ही सुद्धा आहेत. आमच्याबद्दलचे खोटे व्हिडिओ तयार करून टाकण्याचं प्रमाण हे भाजप आणि शिंदे गटाचंच आहे. ठाकरे गटातील कुठलीही कार्यकर्ता हा अशा पद्धतीचं करणार नाही आणि याची चौकशी करा. तुम्ही टीका करायची किंवा म्हणून तुम्ही बोलू नका. तुमच्यावर वेळ आली म्हणून तुम्हाला तुमचं दुःख कळतंय. हे दुःख ऑलरेडी समाजातील अनेक महिलांवर आलं तेव्हा विरोधक म्हणून किंवा आत्ता सत्ताधारी म्हणून ते चुपचाप बसले होते. आता तुम्ही यंत्रणा कामाला लावा आणि हे सोशल मीडियावर अशा पद्धतीने महिलांना जे बदनाम करतात त्यांच्या सगळ्यांवर कडक कारवाई करण्याचं काम हे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांचं आहे. नाही जर हे जर खरं झालेलं असेल खरं असेल तर विनय भंगाचा गुन्हा दाखल होऊ शकतो का आणि त्यांनी तो करावा. त्यांच्या हे जे झालेलं हे जर खरं असेल तर तशा पद्धतीने विनयभंगाचा पण गुन्हा दाखवतो आणि महिलेची अश्लील व्हिडिओ प्रसारित केला तोही गुन्हा दाखल होतो. बदनामी केली हाही गुन्हा दाखल होतो. त्याच्यामुळे गुन्हा तर दाखल त्वरित केलाच पाहिजे. परंतु जर याच्यात अंधच भक्त निघाले तर सत्ताधारी काय करणार त्याचंही सांगावं. नाही तर त्यांना आमच्या ताब्यात द्यावं, आम्ही काढतो फोडून. त्यांना परत शूटिंग करायला त्यांचे हात पुढे राहणार नाहीत. परंतु मी अत्यंत खात्रीशीर आणि जबाबदारीने सांगते की हे सोशल मीडियावर महिलांचे असे व्हिडिओ टाकणे हे काय भयंकर आहे आणि त्यातनं महिलांचं संरक्षण होणं गरजेचं आहे. गृहखात्याने जागे होऊन याच्यावर त्वरित कारवाई करणे. शीतल म्हात्रेच नाही, प्रत्येक समाजातील जी महिला असेल तिच्या बाबतीत जर असे घडत असेल तर तिचं संरक्षण करणं हे गृहमंत्र्यांचं पोलिसांचं काम आहे आणि याच्यावर त्वरित गुन्हा दाखल झाला पाहिजे. ते करतात त्यांनी आमचे केलेले. त्यांना बॉम्बिंग करणं, सोशलवर प्रचार करणं, सोशलवर रेटून खोटं बोलणं हे त्यांचंच काम आहे. त्याच्यामुळे मी अगदी कॉन्फिडन्सली सांगू शकते की हे त्यांचं काम आहे आणि फक्त त्यांना त्यांच्या बाबतीत झाले म्हणून दुःख झाले. आत्तापर्यंत अनेक महिलांच्या बाबतीत झालं जेव्हा आम्ही कंपेअर करायला गेले आम्हाला नाही न्याय मिळाला. आम्ही त्यांना शोधून काढण्याचा प्रयत्न करत होतो किंवा आमच्या भाषेत त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु आता स्वतःवर आले सत्ताधारी आहेत तर तुमच्यामुळं सर्व महिलांना पण न्याय मिळू द्या अशी आमची अपेक्षा आहे. ओके. विकासाचा ध्यास म्हणजे 24 तास.